ಕೇಂದ್ರ ಆರ್ಥಿಕ ವ್ಯವಹಾರಗಳ ಸಂಪುಟ ಸಮಿತಿ ಕೊಬ್ಬರಿ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಲು ನಿರ್ಧರಿಸಿದೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ವಾರ್ತಾ ಮತ್ತು ಪ್ರಸಾರ ಸಚಿವ ಪ್ರಕಾಶ್ ಜಾವಡೇಕರ್ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಈ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಎಂದು ಸಚಿವರು ಮಾಧ್ಯಮಗಳಿಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು. ಉಂಡೆ ಕೊಬ್ಬರಿ ಬೆಲೆಯನ್ನು ಕ್ವಿಂಟಾಲ್ಗೆ 300 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚಿಸಿ 10,600 ರೂಪಾಯಿ ದರ ನಿಗದಿಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಮಿಲ್ಲಿಂಗ್ ಕೊಬ್ಬರಿ ಬೆಲೆಯನ್ನು 375 ರೂಪಾಯಿಗೆ ಹೆಚ್ಚಿಸಿ 10,335 ರೂಪಾಯಿಗೆ ನಿಗದಿಪಡಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ವಿವರಿಸಿದರು. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಈ ನಿರ್ಧಾರದಿಂದ ದೇಶದಲ್ಲಿ ತೆಂಗು ಬೆಳೆಯುವ 12 ಕರಾವಳಿ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಪ್ರಯೋಜನವಾಗಲಿದೆ. ಕೃಷಿ ತಜ್ಞ ಡಾ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ಅವರ ಶಿಫಾರಸಿನಂತೆ ಸರ್ಕಾರ ಈ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಂಡಿದೆ. ಆದರೆ ಈ ಹಿಂದಿನ ಯುಪಿಎ ಸರ್ಕಾರ ಸಮಿತಿಯ ವರದಿಯನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಲು ವಿಫಲವಾಗಿತ್ತು ಎಂದರು. जैसे गन्ने किसानों के लिए 10-12 निर्णय प्रमुख हो गए, इथेनॉल से लेकर गन्ने के प्राइस तक. ऐसे ही 26 कृषि उत्पादकों को एमएसपी दी जाती है, तो ये एक बहुत महत्वपूर्ण मुद्दा है किसानों के लिए कि उनको उनका उचित मुआवजा मिले, उचित कीमत मिले, लाभकारी कीमत मिले. और लाभ का यही मांग थी किसानों की 40 साल से कि हमें लाभकारी मूल्य मिलना चाहिए. और लाभकारी मूल्य क्या हो, इसका स्वामीनाथन जी ने फॉर्मूला दिया कि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस 50% इज रेम्यूनरेटिव प्राइसेस. एंड देयरफॉर किसानों को लाभकारी मूल्य मिलने की ये व्यवस्था मोदी जी ने शुरू की, जो कांग्रेस के जमाने में मंजूर नहीं हुई थी. स्वामीनाथन जी का रिकमेंडेशन 2006 में आया लेकिन 2014 तक मंजूर नहीं हुआ, वो मोदी सरकार ने मंजूर किया और ये दे रहे हैं. तो ये एक महत्वपूर्ण फैसला किसानों के लिए हुआ है. बाकी आपके मन में एक प्रश्न होगा कि कल दिल्ली में हुआ उस पर क्या, उस पर 4 बजे पुलिस की प्रेस कॉन्फ्रेंस है और उसमें सारे सवाल पूछने की इजाजत है.